नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। शनिवारी 23 फेब्रुवारी रोजी सिऊड सेक्टर 48 येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक विशाल डोळस यांनी विविध नागरी कामांचा लोकार्पण उद्घाटन सोहळा व प्रभागातील महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी मंत्री गणेश नाईक प्रामुख्याने उपस्थित होते। त्यांच्या समवेत महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद सुतार, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष सुरज पाटील उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। महिलांसाठी हळदी कुंकू निमित्त मनोरंजनासाठी विविध खेळ ठेवण्यात आले होते। यामध्ये रॅम्प वॉक, प्रश्न उत्तर असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद घेतला। विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आली। ओके, सफेद रंगाचा रुमाल सोबत आणला असेल तर दाखवा। सफेद रंगाचा रुमाल नाही, तुम्ही इथे नको, त्यांच्याकडे असेल तर त्यांना संधी देतो। या मॅम पटकन या। नारी नारी एका जरा जोरदार आहे स्वतःसाठी यार, काय तुम लोग है इसलिए सब कुछ हो रहा है अदरवाइज यार मिट्टी में मिल जाता। रेडी ओके मैम विद द चेयर कम हियर। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभागातील ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले। माजी मंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केले की ह्याच्यासोबत विविध नागरी कामांचा शुभारंभ झाला व नगरसेवक विशाल डोळस यांचे कौतुक केले। चांगला आकार देण्याचं काम शिल्पकार करतो। विशालला ह्या इथल्या सुजान जनतेनं, इथल्या सर्व माता भगिनीनं त्याला आकार दिलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये मटेरियल होतं समाज सेवा करण्याचं, म्हणून आज तो यशस्वी झालेला। विशाल डोळस हा तसा खेडेगावातला म्हणजे बेल्ले जुन्नर तालुका पुणे जिल्हा, परंतु विशालने त्या ग्रामीण भागातल्या सर्व गोष्टीचा अभ्यास करता करता या सर्व स्तरावर, इथं काही चतुरस्थ म्हणजे मेट्रो सिटी आहे, या ठिकाणी विविध धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे सगळे लोक राहायला आले, त्या सगळ्यांना सामावून घेऊन विशाल समोर तो निवडून येणे चॅलेंज होतं, परंतु त्या पद्धतीनं सगळ्यांनी जनतेने इथल्या सर्वतेला एक भरभक्कम पाठिंबा दिला, विशालला नगरसेवक केला आणि त्याच्यानंतर विशालने जे काम केलं त्याच्यामुळे विशालवर जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत आहेत। भविष्यकालामध्ये विशालचं काम निश्चितपणे जनता विमुख होईल असा विश्वास व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित वार्ड अध्यक्ष व नागरिकांनी देखील नगरसेवक तथा अप्रभाग समिती अध्यक्ष विशाल डोळस यांचे कौतुक केले। आहेत काय सांगायचं? सर्वसामान्य नागरिक म्हणून मला आश्चर्य वाटतं, कारण जन्मापासून मी मुंबईत राहतो आतमधल्या, आणि इथे येऊन 90 साली आलो, जवळजवळ 28 वर्ष मी आज इथे राहतो आहे। नगरसेवकाच्या एखाद्या कामाचा एवढा प्रचंड धडाका असू शकतो याचं आश्चर्य वाटतं। म्हणजे मी जाणीवपूर्वक त्यांची स्तुती करतो अशातला भाग नाही। आम्ही नवी मुंबईत राहायला आल्यानंतर मुंबईत आतमध्ये कामाला जावं लागतं, दिवसाचे जवळजवळ 2 तास ते 1.5 तास प्रवासामध्ये जातो, आम्ही इथं आमचं कुटुंब सोडून जातो, सर्वसामान्य नागरिक आहोत, आणि त्यावेळेस असं वाटतं की विभागामध्ये आपण दूरवर कामावरती गेल्यानंतर इथं त्यांची व्यवस्था पाहायला कोणीतरी असायला हवं, कारण चौकोनी कुटुंबाच्या घराच्या आतली काळजी आम्ही घेऊ शकतो, पण घराच्या बाहेर परिसरातली जी सुरक्षितता हवी किंवा ज्या काही आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत नागरी गोष्टी,
ह्या सहज उपलब्ध होतील याची शाश्वती नसते. आम्हाला बरं वाटतं की विशाल डोळसांसारखी काही व्यक्ती ज्या आहेत माझे नगरसेवक म्हणून काम करत आहेत की ज्या गोष्टींचा आम्ही विचारही केला नव्हता की लहान मुलांसाठी पाळणाघर असायला हवं, आमच्या शारीरिक दृष्टिकोनातून जे काही चांगली जिम असायला हवी, शाळेची सुविधा असायला हवी, स्वच्छता अभियानासारखी गोष्ट जी राबवली जाते जे काही फुटपाथवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी चांगली जागा देऊन तिथे स्वच्छता राखता येईल, अशा प्रकारे ही अनेक काम पाहून जरा आश्चर्य वाटतं. आणि त्यामुळे आम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून म्हणजे या ठिकाणी कुठल्या पक्षाचा मी विचारच करत नाही, ज्यावेळी निवडणुकीची वेळ येते त्यावेळी आम्ही आमच्या मतदार म्हणून विचार करतो. पण तरी अशी जर का चांगल्या व्यक्ती असतील तर निश्चित विभागाचंच नव्हे तर आपल्या देशाचं देखील कल्याण होऊ शकतं अशी माणसं असायला हवी असं वाटतं. प्रभाग क्रमांक 108 नगरसेवक श्री विशाल डोळस हे जेव्हापासून निवडून आलेले आहेत तेव्हापासून ह्या प्रभागामध्ये बरीचशी सुविधा आलेल्या आहेत, नवीन नवीन गोष्टी ते इथे अंमलात आणत आहेत. CBSE शाळा झाली आहे, तो ओपन जिम आहे, पुन्हा पाळणाघर आहे, अशा बरेचसे त्यांचे विजन भरपूर आहेत आणि ते पूर्ण करण्याचे आमच्या पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. आमच्या सर्व शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहे. नगरसेवक तथा अप्रभाग समिती अध्यक्ष विशाल डोळस यांनी सर्वांचे आभार मानले. प्रामुख्याने या ठिकाणी विविध नागरी कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यासोबतच आपण हळदी कुंकूचा एक कार्यक्रमसुद्धा आपण सोबत घेतला होता. खरं तर या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्या सोयीसुविधा आहेत त्या पोचाव्यात, ज्या विभागामध्ये जी कामं सुरू आहेत कोणाच्या माध्यमातून होत आहेत याची माहिती लोकांना व्हावी. माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने 2015 रोजी आपण या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलो. त्यानंतर विदिन अ इयर नाईक साहेबांच्या माध्यमातून क्रीडा सांस्कृतिक समितीचं सभापतीपद मला भूषवायला मिळालं. त्या माध्यमातून अनेक अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले. 6 महिन्यानंतर लगेच नाईक साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि एक संपूर्ण प्रभागाचा त्या ठिकाणी बेलापूर प्रभागाचा एक अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनीसुद्धा त्या ठिकाणी या विभागात होणाऱ्या कामांना दुजोरा दिला आणि जी कामं आपण सांगितली ती वेळोवेळी कामं त्यांनी पूर्ण केली. आपण जी मागणी केली ती त्यांनी पूर्ण केली. CBSE शाळा असेल, डे केअर सेंटर असेल, थीम पार्क असेल, त्यानंतर या ठिकाणी आपण ब्युटिफिकेशनचं हे केलेलं एक नवीन प्रयोग केलेला आहे. लॉन लावणे असेल, या ठिकाणी गालिचा तयार करणे असेल, म्हणजे आपण नवीन नवीन उपक्रम आपण या ठिकाणी प्रभाग समितीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मागणी केली आणि प्रभाग समितीच्या माध्यमातून मंजुरी झाली आणि प्रशासनाने त्याला मान्यतासुद्धा दिली. यासाठी माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब या यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर या विभागातील जनता जी आहे म्हणजे वेळोवेळी काम करत असताना सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली. जेव्हा आपण रोड कटिंगचं काम केलं त्यावेळेसुद्धा त्यांनी संयमाची भूमिका या ठिकाणी दाखवली. कोणत्या प्रकारचा विरोध या ठिकाणी झाला नाही, कोणत्या प्रकारचं या ठिकाणी काम रोखण्याचा प्रयत्न झाला नाही. नुकतंच मी यासोबत मी या प्रभागातील सर्व नागरिकांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. किती कामांचा समावेश होता यामध्ये? या ठिकाणी 10 कामांचा समावेश होता. 5 कामांचं लोकार्पण होतं आणि 5 कामांचा उद्घाटन सोहळा होता. लोकार्पण सोहळ्यामध्ये या ठिकाणी ओपन जिम असेल, त्या ठिकाणी लोखंडी ग्रिल बसवण्याचं काम असेल, फ्लॉवर बेड असेल, त्या ठिकाणी मार्केटचं काँक्रिटीकरण असेल, म्हणजे जी सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न होता तो आमच्या जे फेरीवाले आहेत त्यांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारचं मार्केट नव्हतं. तर आपण 2 भूखंड सिडकोकडे मागणी करून महानगरपालिकेने DP मध्ये त्या ठिकाणी त्याचं बदलाव करून त्या ठिकाणी आपण मार्केट बसवतो आहे आणि त्याचं काँक्रिटीकरण त्याचं उद्घाटनसुद्धा आज होणार होतं. तर ह्या सर्व कामांचा या ठिकाणी समावेश होता. व्हिडिओ जर्नलिस्ट टिंकू चव्हाण सर प्रिया उजवळ यांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें.